गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. तर आम्ही विचारतीये ना, या म्हणजे बिन पाट्यांच्या एस्टेट जे फक्त गावागावात अशा गल्ली बोळत फक्त फिरत राहतात, ज्यांना म्हणजे डेस्टिनेशन अजिबात माहीत नाही, तर तुम्ही ह्या गाड्यांना पाट्या लावण्याचं काम केलेलं आहे आणि आम्हाला आमचं डेस्टिनेशन दाखवलेलं आहे, त्याबद्दल सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे आवडते प्राध्यापक ललित खेरनार सर यांनी आपल्याला जीवनाच्या काही संधी सांगितल्या आहे आपल्या, काय कोणत्या मार्गाने जायचं आणि कोणत्या मार्गाने जायचं नाही, त्यांच्या काही बरेचसे आपल्याला वाट दाखवलेली आहे, त्यांचा फॉलो आपण सगळ्यांनी मिळून करायचा आहे, कारण आपल्या आदिवासींमध्ये एवढ्या शिक्षणाचा पाया कच्चा आहे की अजून आपल्याला पुढे कोणीतरी वाट आपली कळमळलेली दिसते, ती आपल्याला सरळ करावी लागेल आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला कुठेतरी हे जे आपल्याला शासनाचं जे काय मिळतंय आपल्याला शासन आपल्याला देते त्याचा फायदा कुठेतरी आपल्याला चांगल्या पदासाठी आपल्याला मिळायला पाहिजे आणि ते नक्कीच कोण आपल्या हॉस्टेलच्या मुली आणि मुलांनी ते कुठेतरी चांगल्या पदावर जाऊन ते फॉलो केलं पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि आजपासून जसे ललित खेरनार सरांनी सांगितलं की आपल्याला ध्येय निश्चित करत असताना कोणकोणत्या मार्गाचा अवलंब करायचा आणि कोणत्या पद्धतीने आपल्याला वागावं लागेल त्या दृष्टिकोनातून आपल्याला हे सिद्ध करावं लागेल. सरांचा एक शब्द मला आवडला की लोक काय सांगतील याच्यावर आपल्याला कोणताही मला करायचंय ते कुठेतरी मला चांगल्यासाठी करायचंय आणि माझं नाव कुठेतरी रोशन होईल आणि माझ्या आई वडिलांचं नाव कुठेतरी जगात पसरेल हे लक्षात ठेवायचं आपण. म्हणून प्रत्येकाने जसं ललित खेरनार सरांनी सांगितलं त्या पद्धतीनेच आपण तयारीला लागा आणि नक्कीच कुठेतरी आपल्याला फायदा होईल याचा. आपल्याला पुढचा कार्यक्रम अजून काय चालवायचा आहे म्हणून मी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला दर सालावादाप्रमाणे चालू वर्षी आपण स्नेहसंमेलन किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन केलेलं आहे. दरवर्षी आपण आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा प्राध्यापक लोक आपण बोलवत होतो. चालू वर्षी माझ्या मनात आलं काहीतरी वेगळं आपण माणूस आपल्या मुलांना काहीतरी जसं मुलांनी सांगितलं आपला वाका तिकडे रस्ता आहे तसं रस्त्याने चालायचं या दृष्टिकोन माझ्याही मनात आला. म्हणून त्यांना मी सरांना 6 महिन्यापासून त्यांना मी फोन करत होतो तुम्ही याल का, ते बिझी असतात नेहमी. आज पण त्यांचं 2 ठिकाणी लेक्चर होतं त्यांनी ते बंद केलं. रात्री तरी 10:30 त्यांना फोन केला मी, सर तुम्ही उद्या नक्की याल का, ते नाशिकला होते, नाशिक यायला 2-2.5 तास लागतात, तुम्हाला घ्यायला येऊ मी. ते सर मी नक्की येईल, आदिवासी मुलं आहेत, लांबचे मुलं आहेत, मुलं आहेत, मला पण दुसरीकडे 11,000 भेटण्यापेक्षा आदिवासी मुलांना मी जे काही ज्ञान देणार आहे त्यांना मार्गदर्शन करणार आहे त्याबद्दल मला सुद्धा काहीतरी मनाला समाधान वाटेल या भावनेने ते नाशिकहून मोठ्या शाखेने इथे नाशिकला आले. म्हणून त्यांचं मी प्रथमता अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. तसेच त्यांनी जे काही आपल्याला सर्व ताणतणाव ध्येय निश्चिती जीवन जगताना कसं वागायचं, कसा अभ्यास करायचं, जीवन म्हणजे काय या अनेक विषयावर त्यांनी सखोल त्यांचे परीने आपल्याला माहिती दिलेली आहे. ते माहितीचा वापर आमचे मुलं सर नक्कीच त्याच हे करतील, म्हणजे ते आत्मसात करतील ही तुम्हाला मी या प्रसंगी ग्वाही देतो. चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे ते मार्गदर्शन केलेलंच आहे. तसेच आपल्याला उदाहरणासहित प्रॅक्टिकल आणि जे आपल्याला मोटिवेशन पाहिजे, प्रेरणा पाहिजे अशी भरपूर काही सांगून दिलेले आहे. तर आपल्याला त्यांच्याकडनं काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही ते आपल्यावरती आहे. आपण फक्त घेतो काय की जे आपण आज तर त्यांनी जेवढं लेक्चर दिलं तर तेवढं 2-4 दिवस फक्त आपलं पॉझिटिव्ह राहू, याच्यानंतर आपण आपलं जे चालू आहे तेच चालू राहील, नंतर आपले आपण जसं वागतो तसंच वागू. आणि जो अजून 2 दिवस आपण एकदम सिरियसनेस घेऊ की आपण मला हे करायचे, मला ते करायचे, मला MPSC करायचे, मला UPSC करायचे, फक्त अभ्यास आपण 2-4 दिवस करू, तिथून परत आपलं जसं आहे तसंच चालू ठेवू. आणि जर सरांनी जसं सांगितलं तुम्ही सिरियस आहात की जनरल वार्डमध्ये आहेत तर तुम्हाला आपण कोणत्या वार्डमध्ये राहतो, आपण तर सगळ्या जनरल वार्डमध्येच राहतो, कोणी सिरियसनेस राहत नाही. जास्तीत जास्त 2 दिवस सिरियसनेस राहतील
त्याच्यानंतर आपण जनरल वॉर्ड मध्येच वागू. तर मी काय सांगतो की सगळ्यांनी आपण जनरल वॉर्ड मध्ये न राहता सगळ्यांनी सिरियसनेस करून सगळे पण सज्ञान आहेत, कारण सगळे दहावीच्या पुढे शिक्षण झालेले मुलं आहेत, सगळे मुली मुलं. तर आपण हे सगळ्यात जास्त म्हणजे की आदिवासी विद्यार्थ्यांचं संघ या ते सगळ्यात जास्त शिकून मोठे झाले पाहिजे. आपण आपले आई वडील घरी काय करतात कोणी बघत नाही, पण ते जेव्हा काम करतात ते उन्हातान्हात काम करतात आणि आपल्याला इकडे सगळे पैसा पाणी पुरवतात तरी आपल्याला त्याची जाण नाही राहत. जाण घेण्यासाठी आपण त्यांचं पण नावाचं काहीतरी केलं पाहिजे, ते काय करतात त्याची पण जाण ठेवली पाहिजे, त्याच्यात पण सिरियसनेस झाला पाहिजे. आणि आपण कोणतीही गोष्ट परफेक्ट केली पाहिजे तर आपल्याला यश मिळत. आणि आपण बघतो टाइमपास करतो, अभ्यासाकडे लक्ष करत नाही, दुर्लक्ष करतो काही गोष्टी. मी पण बघतो की आपण जास्त अभ्यासाकडे लक्ष द्यावं अशी माझी इच्छा आहे. आणि सरांनी जे आपल्याला जे मार्गदर्शन केलंय अतिशय मोलाचं, की सगळ्यात जास्त मोटिवेशन होऊ शकतो, प्रेरणा भेटल आपल्याला. आणि दिव्यापासून जसा दिवा पेटतो तसा त्यांच्या उजाळा होतो, तसा आपल्या जीवनात पण प्रकाश होईल. आणि सरांनी जे सांगितल्याबद्दल त्यांचा आभार मानतो. हे बघा बहिणी आणि भावांनो, आज या ठिकाणी आपल्याला माननीय श्री ललित खैरनार सर यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ध्येय निश्चिती याबद्दल सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगितलाय. आणि आपल्याला खरं तर असे महान व्यक्तीची आपल्याला या ठिकाणी गरज आहे. या ठिकाणी यासारखे लोक जर आपल्याला पुढे मिळालेत, आज जसे सरांचं मान ठेवून या ठिकाणी ललित खैरनार सर आलेत, असे जर लोक आपल्याला मिळालेत तर आपला आदिवासी शिक्षणाचा रस्ता जो आहे तो सरळ नाही, तो असा फिरत फिरत जातो. अशा लोकांमुळे आपला रस्ता सरळ होऊ शकतो हे मला वाटतं. दुसरी गोष्ट, सरांनी जे सांगितलं आपण सिरियस आहोत का, आपण किती टक्के सिरियस आहोत, आपण 5% सिरियस असतो, 5% सिरियस असतो, 95% मट्ट असतो. तसं राग येऊ देऊ नका मित्रांनो. आजचा दिवस आपल्याला या ठिकाणी चांगल्या शिकण्यासारखी संधी आहे. माणूस कोणाचं तरी ऐकून गाईड मार्गदर्शन ऐकल्यानेच पुढे जातो. त्यामुळे मी सरांचं या सर्व मुली आणि मुलांतर्फे आदिवासी वसतिगृह यांतर्फे सरांचं खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मी एक शेर पण सांगणार आहे, कोणाला वाईट वाटू देऊ नका बहिणी आणि भाऊंना. मॅडम सांगू ना, तैरना है तो समंदर में तैरो, तैरना है तो समंदर में तैरो, किनारे में क्या रखा है, प्यार करना है तो अपने वतन से करो, इन हसीनों में क्या रखा है. आणि आपल्याला ललित सरांनी जे सांगितलं माननीय श्री ललित सर, दुसरीकडे 25,000 रुपये एका तासाला सरांना भेटता, या ठिकाणी आपल्याला मोफत फ्री या ठिकाणी आपल्याला जीवनाचा मार्गदर्शन केलेलं आहे सरांनी. त्याबद्दल पण मी सरांचं मनापासून हृदयापासून कलर टाईट करून सांगतो की मी सरांसारखं माणूस अजून मिळालं तर आमची कलर टाईट राहील असं मी अपेक्षा करतो सरांकडनं. आणि या सरांचं खूप खूप मी अभिनंदन करतो. आणि खरं तर कार्यक्रमाला सरांनी आम्ही जाधव सरांनी आम्ही सांगितलं गॅदरिंग घ्यायचं आहे. सरांनी उत्साहाने या कार्य